नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, आगामी काळामध्ये होणारी तलाठी भरतीसाठी इंग्लिश ग्रामरमधला वन वर्ड सबस्टिट्यूशन हा पार्ट मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असतो. तर या अगोदर आपण पार्ट नंबर 1 घेतलेला आहे, याच्यानंतरचा जो काही दुसरा पार्ट हा आपला स्टार्ट झालेला आहे. तर पहिल्या पार्टची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तोसुद्धा पार्ट पाहून जा. पहा मित्रांनो, ह्या स्पेलिंग आहेत हे अगोदर परीक्षेला आलेले आहेत. या ठिकाणी पहा, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत, याच्या अगोदर आलेले स्पेलिंगसुद्धा आपण या अगोदर घेतलेले आहेत. तर पाहू शकता मित्रांनो, आता एकूण 16 आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिले. आता 16 समोरच्या वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ह्या सर्व वन वर्ड सबस्टिट्यूशन मित्रांनो निवडक आहेत की ज्या की परीक्षेला वारंवार विचारले जातात, अशा वन वर्ड सबस्टिट्यूशन या ठिकाणी मी काढलेले आहेत. तर पहा, 17 नंबरचा प्रश्न या व्हिडिओमधला पहिला आणि आपल्या सिरीजमधला 17 क्रमांकाचा प्रश्न आहे. द मॅन हू रिसीव गेस्ट इज कॉल्ड, असा व्यक्ती की ज्याने जे काही गेस्ट म्हणजे पाहुणे असतात त्यांना रिसीव केलं त्याला काय होस्ट असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? होस्ट, HOST. होस्ट म्हणजे यजमान किंवा पाहुणा, म्हणजे ज्या ठिकाणी होस्ट होईल याचं प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, सेमेटरी इज मीन्स, आता सेमेटरी याचा अर्थ काय होतो? तर सेमेटरी इज मीन्स पहा, अन एरिया ऑफ लँड फॉर द ब्युरियल ऑफ डेड पीपल्स. म्हणजे असं, सेमेटरी म्हणजे मित्रांनो कब्रस्तान. म्हणजे मित्रांनो ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची डेड झाल्याच्यानंतर त्याची बॉडी त्या ठिकाणी दफन केली जाते त्या एरियाला काय म्हणतात? सेमेटरी असे म्हणतात. सेमेटरीची स्पेलिंग लक्षात ठेवा, CEMETRY. खूप वेळेस परीक्षेला विचारले, सेमेटरी मीन्स अन एरिया ऑफ लँड फॉर द ब्युरियल ऑफ डेड पीपल्स. म्हणजे जे एखाद्या व्यक्ती मेल्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी दफन, म्हणजे त्याला ब्युरियल, म्हणजे त्याला काय म्हणतात मित्रांनो? सेमेटरी, म्हणजे त्या ठिकाणचा एरिया, त्या एरियाला सेमेटरी असे म्हणतात. आपल्या मराठीमध्ये सांगायचं म्हणजे त्याला मसनवाटा असे म्हणतात. पुढे पहा, आता प्रोबेशन, प्रोबेशन मीन्स टेस्टिंग ऑफ अ पर्सन्स कंडक्ट क्वालिटीज ॲबिलिटीज ETC. म्हणजेच पहा, आपण एखाद्या नवीन नोकरीला लागल्याच्यानंतर बोलतात पहा तुमचा प्रोबेशन पिरियड आहे, किंवा कुठल्याही कार्यामध्ये जे गेल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला बोलतात की प्रोबेशन पिरियड. आता प्रोबेशन पिरियड म्हणजे असतो काय? तर प्रोबेशन पिरियड म्हणजे असा असतो मित्रांनो पहा, टेस्टिंग ऑफ पर्सन्स कंडक्ट क्वालिटीज आणि ॲबिलिटीज, म्हणजे त्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये असलेली पात्रता, तुमच्यामध्ये असलेली क्वालिटी आणि तुमच्यामध्ये असलेली मित्रांनो ॲबिलिटी, म्हणजे तुमची क्वालिटी, तुमची पात्रता आणि तुमची ती नोकरी करण्याची, म्हणजे तुमच्यामध्ये असलेली मित्रांनो या ठिकाणी तुमची गुणवत्ता हे या ठिकाणी चेक केली जाते, त्याला काय म्हणतात? प्रोबेशन असे म्हणतात. म्हणजे आपण नवीन नोकरीला लागल्याच्यानंतर सुरुवातीचा आपला प्रोबेशन पिरियड असतो, म्हणजे आपण त्या पदासाठी आपली क्वालिटी, ॲबिलिटी आणि क्षमता पाहिली जाते, त्याला काय म्हणतात? प्रोबेशन असे म्हणतात. आता तुम्ही तलाठी झाल्याच्यानंतर तुम्हाला जे काय प्रोबेशन पिरियड असतो त्याला काय म्हणतात? प्रोबेशन. म्हणजे तुमची अटेस्टिंग ऑफ पर्सन्स पा, कंडक्ट क्वालिटीज आणि ॲबिलिटीज, म्हणजे या ठिकाणी आपल्या गोष्टी चेक केल्या जातात. पा, त्याच्यानंतर अनॉर्ची, आता हा तलाठी भरती नांदेडला विचारलेला प्रश्न आहे, वरिष्ठ लिपिकलासुद्धा विचारलेला प्रश्न आहे. आता अनॉर्ची मीन्स अ कम्प्लीट ऑब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट, म्हणजे असं सरकार की अंदाधुंदी सरकार, ज्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नसतं, कुठल्याही प्रकारचं तारतम्य नसतं, कुठलंही काम व्यवस्थित होत नाही, अशा सरकारला अनॉर्ची असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? अनॉर्ची असे म्हणतात. म्हणजेच पहा, या ठिकाणी अ कम्प्लीट ऑब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट, म्हणजे ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं कुठल्याही प्रकारचं मित्रांनो कायदा असेल किंवा कुठल्याही गोष्ट असेल ही कुठल्याही प्रकारची, म्हणजे मित्रांनो काय, व्यवस्थित नसणे, म्हणजे काय अंदाधुंदी कारभार असणे, त्याला अनॉर्ची असे म्हणतात. म्हणजे एखादं गव्हर्नमेंट कुठलाही जे काही मित्रांनो गव्हर्नमेंट शासन जे काही चालतं ती व्यवस्थितरित्या चालत नसेल तर त्याला अनॉर्ची असे म्हणतात. पुढे पहा, आता ॲडल्ट्रेशन हे सुद्धा खूप विचारलेले मित्रांनो. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी जे काही मी पेनने लिहिलेले आहेत याचा अर्थ मित्रांनो, हे प्रश्न वारंवार परीक्षेला आलेले आणि जे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात अशा प्रश्नाचे नोट्स या ठिकाणी काढलेले आहेत. ॲडल्ट्रेशन मीन्स, आता हे आरोग्य विभाग भरतीला सुद्धा आलेले, ही व्हेरी IMP असलेली या ठिकाणी पहा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. ॲडल्ट्रेशन मीन्स याचा अर्थ पहा, मेकिंग इम्प्युअर, म्हणजेच पहा अशुद्ध पॅकिंग करणे. कंपनीचा एखादा माल असेल किंवा कुठलंही एखादं मार्केटचं पॅकिंगचा माल असेल तो जर मित्रांनो प्युअर नसेल किंवा म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ढसळाढसळ किंवा अशुद्ध असा माल जर असेल तर त्याला ॲडल्ट्रेशन असे म्हणतात. हा आरोग्य विभाग भरती 28 फेब्रुवारीला विचारलेला प्रश्न आहे. हाच प्रश्न मित्रांनो तलाठी भरती 2012 विचारले, हाच प्रश्न मित्रांनो 2013 वरिष्ठ लिपिक पदासाठी विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जातो, हा अहमदनगरला विचारलेला होता. पुढे पहा, 22 नंबरचं वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल म्हणजे असते काय? तर प्रोटोकॉल म्हणजे पहा, द ॲक्सेप्टेड कोड ऑफ बिहेवियर इन अ पर्टिक्युलर. आता पहा,
प्रोटोकॉल, प्रोटोकॉल याचा अर्थ होतो पा आंतरराष्ट्रीय, आता उदाहरणार्थ पा आपल्या जे का आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एखादे कायदे केले असतात ते एखाद्या देशाने या ठिकाणी लागू करणे किंवा त्या देशाने आक्षेप करणे त्याला काय प्रोटोकॉल असे म्हणतात. म्हणजेच पा आपली जे काय आरोग्य जी काय आपली परिषद आहे डब्ल्यू एच ओची जी काय परिषद भरली होती जिनेवा या ठिकाणी, तर पहा या ठिकाणी जी परिषद भरली होती यामध्ये सर्वांनी जे काही आरोग्याशी संबंधित जे काही महत्त्वाच्या घटना असतील किंवा आरोग्याची कुठलेही जर देशावर संकट आलं असेल, साथीचे आजार पसरल्यास सर्व देशांनी या ठिकाणी सर्व देशांनी एकत्र येऊन त्याचा सामना करणे म्हणजेच पहा सर्वांनी ह्या गोष्टी स्वीकारल्या त्याला प्रोटोकॉल असे म्हणतात. पहा पर्यावरणविषयक कायदा झाला होता ज्यावेळेस पहा कार्बन डायऑक्साईडचे जास्त प्रमाणात उत्सर्जन होतं त्यावेळेस पहा जागतिक तापमान वाढीची समस्या उद्भवली होती त्यावेळेस सर्व देशांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा प्रोटोकॉल म्हणजे जो देश जास्त कार्बन उत्सर्जित करेल या देशावर जास्त प्रमाणामध्ये कर लादला जाईल किंवा या देशावर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या ठिकाणी बंदी काही प्रमाणावर घातली जाईल म्हणजेच याला स्वीकारणे किंवा याला विशिष्ट अशा कालावधीसाठी स्वीकारणे त्याला प्रोटोकॉल असे म्हणतात. प्रोटोकॉल म्हणजे मित्रांनो एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेने किंवा जशी पहा नाटो संघटना असेल या संघटनेने एखादा कायदा केला असेल तर त्या नाटोमधले एकूण काही 30 देश आहेत या देशांनी सहमती दर्शवून विशिष्ट कालावधीसाठी जशी 5 वर्षासाठी असेल 2 वर्षासाठी असेल की 1 वर्षासाठी असेल अशा स्वरूपामध्ये जो काही कायदा सर्वांनी या ठिकाणी सर्व मतांनी सहमत केला जातो त्याला प्रोटोकॉल असे म्हणतात. त्याला काय प्रोटोकॉल असे म्हणतात. आता पहा 23 नंबरची मन आहे या ठिकाणी आपली वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अ ड्रग्स विच काउज ओमिटिंग म्हणजे असं औषध की जे ओमिटिंग म्हणजे काय उलटीसाठी ओमिटिंग म्हणजे काय उलटीसाठी आवश्यक असतं त्याला काय म्हणतात इमिटिंग असे म्हणतात. त्याला काय इमिटिंग असे म्हणतात म्हणजे जे औषध इमिटिंगसाठी वापरलं जातं त्याला अ ड्रग ऑफ विच काउज ऑफ ओमिटिंग म्हणजे उलटी होणारं औषध त्याला काय ओमिटिंग असे म्हणतात. 24 नंबरची पहा वन हू इट्स एव्हरीथिंग त्याला काय म्हणतात ओमनिवर्स म्हणजे असा की जो सर्व खातो म्हणजे शाकाहारी किंवा मांसाहारी दोही सुद्धा खातो त्याला काय म्हणतात वन हू इट्स एव्हरीथिंग म्हणजे कुठलंही जेवण खाणारा त्याला ओमनिवर्स असे म्हणतात. पुढे पहा 25 नंबरची अ पिरियड ऑफ 10 इयर्स इच कॉलेड म्हणजे असा कालावधी की जो 10 वर्षाचा कालावधी असतो त्याला काय म्हणतात तर पहा अ पिरियड ऑफ 10 इयर्स इच कॉल्ड त्याला डिकोड असे म्हणतात. त्याला काय डिकोड असे म्हणतात हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा 26 नंबरचा वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेला होता. आता पहा अ ऑफिसर ऑर पोस्ट विथ नो वर्क बट हाय पेमेंट म्हणजेच पहा या ठिकाणी असा एखादं पद असलं गव्हर्नमेंटमधलं की त्याला कुठल्याही प्रकारचं काम नाही परंतु पेमेंट मात्र काय कुवरच्या लेवलचं आहे किंवा पेमेंट हा 1-1.5 लाख म्हणजे जास्ती पगाराचं असणारं पद त्याला काय म्हणतात शेनिक्युअर असे म्हणतात. त्याला काय शेनिक्युअर असे म्हणतात म्हणजे अ ऑफिसर ऑर पोस्ट विथ नो वर्क बट हाय पे म्हणजे असं पद की जे पद आहे परंतु हे पदाला काम कुठल्याही प्रकारचं नाही परंतु पेमेंट हे भरपूर प्रमाणात असतं त्याला काय सेनिक्युअर असे म्हणतात. त्याला सेनिक्युअर असे म्हणतात. हा सुद्धा खूप वेळेस विचारलेला वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. त्याच्यानंतर पहा 27 नंबरचा हायजॉक्ड म्हणजे काय कॅरीड अवे बाय फोर्स म्हणजे एखादं असं लढाऊ विमान असेल किंवा लढाऊ एखादं म्हणजे जास्तीत जास्त माल वाहून घेत जाणारं त्याला काय म्हणतात हायजॉक्ड म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये माल वाहून घेणं जाणारा. उदाहरणार्थ पहा युद्ध लागला असेल तर रणगाड्यामध्ये जास्त म्हणजे 20 टन 30 टन 40 टन अशा प्रमाणामध्ये जे काही शस्त्रे वाहून नेले जातात त्याला काय म्हणतात हायजॉक्ड. जसे पहा रशिया आणि युक्रेन याचं युद्ध चालू आहे आता युद्धजन्य परिस्थितीच्या ठिकाणी म्हणजे युद्धाच्या भूमीच्या तिथं त्या ठिकाणी रणगाडे नेले जातात. या रणगाड्यामध्ये शस्त्र असतात मोठमोठाले त्याचं 20 टन 30 टन अशा स्वरूपामध्ये वजन असतं तर जे काही ते वाहून नेतात त्याला काय हायजॉक्ड असे म्हणतात म्हणजे कॅरियड अवे बाय फोर्स म्हणजे जास्ती प्रमाणात वजन असणारे माल वाहून नेणारी गाडी त्याला काय हायजॉक्ड असे म्हणतात. पुढे पहा पेनस्टर. आता पेनस्टर म्हणजे काय तर पेनस्टर मीन्स अन ओल्ड अनमॅरिड वुमन म्हणजे अशी महिला की जिचं वय जास्त झालेलं आहे परंतु तिचं आत्तापर्यंत लग्न झालेलं नाही त्याला पिनस्टर असे म्हणतात म्हणजे अविवाहित. पिनस्टर म्हणजे काय अविवाहित. अन ओल्ड अनमॅरिड वुमन म्हणजे अशी महिला की जिचं लग्न झालेलं नाही वय जास्त झालं परंतु आत्तापर्यंत लग्न झालेलं नाही त्याला पिनस्टर असे म्हणतात. हा सुद्धा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. 29 नंबर पहा अ पर्सन हू हॅज नो रिगार्ड फॉर अदर फिलिंग्स म्हणजे असा व्यक्ती की दुसऱ्याच्या भावना तो समजू शकत नाही त्याला इनकॉन्सिडरेट त्याला काय म्हणतात इनकॉन्सिडरेट म्हणजे दुसऱ्याच्या भावना किंवा दुसऱ्याचे दुःख. काही काही व्यक्ती असतात पहा त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या ना भावना समजतात ना दुसऱ्याचं दुःख समजतं त्याला काय म्हणतात इनकॉन्सिडरेट म्हणजे इनकॉन्सिडरेट म्हणजे असा व्यक्ती की निर्दय म्हणजे त्याचं हृदय हे कठोर असणारा व्यक्ती त्याला इनकॉन्सिडरेट असे म्हणतात. म्हणजेच अ पर्सन हू हॅज नो रिगार्ड फॉर अदर फिलिंग्स म्हणजे दुसऱ्याच्या कुठल्याही भावनाचा विचार न करणारा त्याला काय म्हणतात इनकॉन्सिडरेट असे म्हणतात. हा सुद्धा खूप वेळेस विचारलेला आहे. पुढे पहा
आता ॲनिमल्स लिविंग इन फ्लॉक्स म्हणजे असे प्राणी की जे समूहाने राहतात त्याला ग्रॉगरियस असे म्हणतात, त्याला काय म्हणतात, ग्रॉगोरियस असे म्हणतात, त्याला ग्रॉगोरियस असे म्हणतात. ॲनिमल्स लिविंग इन फ्लॉक्स त्याला ग्रॉगोरियस असे म्हणतात, म्हणजे समूहान राहणारे प्राणी. आता ॲन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स, लेग्स म्हणजे मित्रांनो पाय, या ठिकाणी पाय होते. तर ॲन इन्सेक्ट विच हॅज एनी लेग्स म्हणजे असा, या ठिकाणी इन्सेक्ट म्हणजे कीटक, असा कीटक की ज्याला खूप जास्त पाय आहेत, असा कीटक आहे त्याला काय म्हणतात, सेंटीपेड. सेंटीपेड म्हणजेच मित्रांनो गोम, सेंटीपेड म्हणजे गोम. आता पहा गोमीला किती पाय असतात आपण याची गणना करू शकत. पहा गोमीचे जर तुम्ही जर पाय जर पाहिले तर गोमीला वास्तविक पाहता खूप जास्त प्रमाणामध्ये पाय असतात, त्यामुळे याला काय म्हणतात, ॲन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स इन, याला काय म्हणतात, सेंटीपेड. म्हणजेच काय त्याला काय म्हणतात, सेंटीपेड म्हणजेच गोम असे त्याला म्हणता येईल. पुढे पहा 32 नंबरची ॲनिमेडमधली शेवटची म्हण आहे. तर पहा ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रॉस, ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रॉस हे वन वर्ड सबस्टिट्यूशन खूप वेळेस परीक्षेला विचारले जातात. तर पहा ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रॉस म्हणजे ॲनिमल्स असे प्राणी की जे शेतामध्ये चालतात त्याला काय म्हणतात, आणि ते ग्रॉस खातात म्हणजे गवत. शेतामध्ये राहणारे आणि फक्त गवत हे खाणारे म्हणजे अर्थात शाकाहारी, त्याला काय म्हणतात आपल्याला शाकाहारी, म्हणजे शाकाहारी प्राणी. जसे की मित्रांनो आपली गाय असेल तर ही काय शाकाहारी, म्हणजे फक्त ती काय गवत खाते, त्याला काय हॉर्बिव्होर्स असे म्हणतात. म्हणजे जे काही शाकाहारी प्राणी असतात त्याला हॉर्बिव्होर्स असे म्हणतात, त्याला काय म्हणतात, हॉर्बिव्होर्स असे म्हणतात. तर अशा प्रकारे एकूण आपण 32 वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण या ठिकाणी पाहिलेले. मागच्या वेळेस परीक्षेला विचारलेलं आहे, काही अतिशय संभाव्य जी परीक्षेला वारंवार विचारले जातात अशा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा दुसरा क्रमांकाचा व्हिडिओ आपला आहे मित्रांनो. याच्या अगोदरचा जो काही व्हिडिओ आपला पार्ट नंबर 1 झाला होता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो सुद्धा व्हिडिओ पाहून जा. 100% तुम्हाला आगामी काळामध्ये होणारे तलाठी भरतीमध्ये याचा फायदा होईल. तलाठी भरतीमध्ये पहा वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, तुमचा ॲडम फेरेस असेल, अँटोनिम्स सिनोनिम्स असेल, तर हा घटक मित्रांनो तुमचा मेरिटमध्ये येण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतो. ज्या विद्यार्थ्याला या घटकामध्ये सर्वात जास्त मार्क येतात तो विद्यार्थी पहिल्या 5 ते 6 मुलामध्ये या ठिकाणी 100% येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला पाठांतराचा भाग हा इंग्लिशमधला वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याच्यानंतर ॲडम फ्रेस, त्याच्यानंतर अँटोनिम्स सिनोनिम्स, आणि त्याच्यानंतर मित्रांनो पहा जे काही प्राण्याचे पक्ष्याचे आवाज असतात, त्यांचे जे काही घरटे असतात, त्यांचे जे काही पिल्ले असतात, या पिल्ल्यांना काय म्हणतात, यावर आधारितसुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. 100% आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी या व्हिडिओचा तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.